तर संचारबंदीमध्ये पैसे उधळतानाचा टिकटॉक करणं साताऱ्यातल्या सात तरुणांना चांगलंच महागात पडलंय. पोलिसांना या सातही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर साताऱ्यातल्या रहिमतपूर मधल्या या तरुणांनी मोबाईलवर लावणी लावून पैसे उधळतानाचा टिकटॉक व्हायरल केला होता. पोलिसांनी या टिकटॉकच्या आधारे कारवाई करत त्यांना अटक केली आणि विशेष म्हणजे पोलिसांनी गावातून तब्बल 3 तास पायी चालत पोलीस ठाण्यात त्यांना आणलंय. पुढच्या बातमीकडे. घराबाहेर पडताना मास्क लावणं बंधनकारक असताना अनेक जण तोंडावर मास्क न लावता स्वतःसह इतरांचं आरोग्यही धोक्यात घालतायत आणि अशाच काही जणांवर अमरावतीतल्या चांदूरमध्ये आता कारवाई करण्यात आली आहे. मास्क न लावणाऱ्यांचा यावेळी हार घालून पोलीस स्टेशनमध्ये गांधीगिरी पद्धतीनं सत्कार करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या या अनोख्या शिक्षेची चर्चा सध्या शहरात रंगली आहे. मात्र आता तरी नागरिक यापासून धडा घेतील का हाच खरा प्रश्न आहे. तर या विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे. इंदिरानगरमध्ये पोलिसांनी तर मी बेजबाबदार मी सेल्फिश अशा आशयाचा सेल्फी पॉईंट तयार केला आहे. संचारबंदीत सुद्धा विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांचे फोटो या सेल्फी पॉईंटसमोर काढण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन वारंवार पोलिसांकडून केलं जात आहे. मात्र तरीसुद्धा काही अतिउत्साही नागरिक हे बाहेर फिरताना आढळून येत आहेत. त्यांच्यावर कारवाई करूनसुद्धा त्यांचा काहीच फायदा होत नसल्यानं अशा बेजबाबदार नागरिकांना धडा शिकवण्यासाठी इंदिरानगर पोलिसांनी ही शक्कल लढवली आहे. 1-2% लोक असे आहेत की जे जवळच राहतात तरी सुद्धा मोटरसायकलने दूध घ्यायला येतील किंवा फालतू गोष्टीसाठी मोटरसायकल किंवा इतर वाहन बाहेर घेऊन येतील. अशा लोकांवरती कारवाई करायचीच, परंतु त्यांच्यामध्ये थोडीसे शरम किंवा त्यांना लाज वाटली पाहिजे याच्यासाठी आम्ही त्यांना याच्यावर उभं करतो. या सेल्फी पॉईंटला याच्यावर लिहिलेलं आहे मी बेजबाबदार मी सेल्फिश. म्हणजे सध्या जी परिस्थिती आहे त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. मला फक्त माझं दूध माझा किराणा याच्यापुरतंच आहे. मी काही सरकारने सांगितलेले नियम पाळणार नाही आणि फालतू कारणासाठी बाहेर पडणार. तर त्यांच्या मनामध्ये थोडीशी लाज वाटावी व बाकीच्यांनी पण त्याच्यापासून बोध घ्यावा म्हणून आम्ही सेल्फी पॉईंट केलेला आहे. तर पुढची बातमी सुद्धा नाशिकमधूनच आहे. नाशिकमध्ये कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी व्हायरल करण्यात आली आहे. या प्रकरणी 5 व्हॉट्सअप ग्रुपसोबतच ॲडमिन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या जायखेडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नागपूरमधल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आरोग्य विभागानं तयार केलेली यादी ही व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.